कळंबोली येथील केएलई कॉलेज ऑफ लॉ मध्ये 16 ते 19 मार्च दरम्यान स्पार्कल 4.0 नॅशनल म्यूट कोर्ट स्पर्धा आणि क्लायंट काउन्सिलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमादरम्यान सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हजर राहणार आहेत. नॅशनल म्यूट कोर्ट आणि क्लायंट काउन्सिलिंग स्पर्धेसाठी देशभरातून दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, हैदराबाद येथून 60 संघ येणार आहेत. याबाबतची माहिती प्राचार्य दिनकर गीते यांनी पत्रकार परिषदेत दिली. 16 मार्च रोजी या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे, तर 17 आणि 18 तारखेला म्यूट कॉम्पिटिशन क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशन होणार आहे. 19 मार्च रोजी फायनल राऊंड घेण्यात येणार आहे आणि विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. दरम्यान उद्घाटनावेळी मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश ए के मेनन, व्हाईस चान्सलर मुंबई दिलीप यूके, केली सोसायटीचे ए सी मेतगुड उपस्थित राहणार आहेत. तर 19 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश कलापती श्रीराम, न्यायाधीश राजेश पाटील, हायकोर्ट कर्नाटकचे न्यायाधीश विजयकुमार पाटील, केएलई सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. नॅशनल लॉ फेस्टिवल दरवर्षी कंडक्ट करायचं स्टार्ट केलं होतं 2019 साली. त्यानंतर 2 वर्ष पॅन्डेमिक होतं, तर त्याच्यामुळं आपण ते फेस्टिवल ऑनलाईनच घेतलं. तर ह्या वर्षीचं जे आहे नॅशनल लॉ फेस्टिवल आहे स्पार्कल 4.0. तर आता हे नॅशनल लॉ फेस्टिवल म्हणजे काय? नॅशनल लॉ फेस्टिवलमध्ये 2 इव्हेंट्स आहेत, नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन आणि एक नॅशनल क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशन. तर नॅशनल मूट कोर्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? आपण त्यांना एक प्रॉब्लेम देतो, एक फिटिटीएस प्रॉब्लेम देतो, म्हणजे एक इमॅजिनरी प्रॉब्लेम देतो. त्यांना ते कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिन्सिपल्सवरती ते त्याला आर्ग्यू करतात. 2 टीम्स असतात, ते आर्ग्यू करतात. तर आणि क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशन हे असतो, एखादी क्लायंट जर स्वतःचा प्रॉब्लेम येऊन आला तर हे मुलं जे भावी ॲडव्होकेट्स होणार आहेत ते ॲडव्होकेट्स म्हणजे ते कसं त्याला सोल्युशन देतील, काय सोल्युशन देतील, त्याच्यासाठी क्लायंट काउन्सिलिंग कॉम्पिटिशन आहे. आता जर या कॉम्पिटिशनविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर देशामधले 60+ टीम्स आपल्याकडे पार्टिसिपेट झालेले आहे दोन्ही कॉम्पिटिशनचं, इन्क्लुडिंग अदर स्टेट्स. आपल्याला दिल्लीवरनं टीम्स आहेत, पंजाबवरनं टीम्स आहेत, साऊथ इंडियामध्ये हैदराबादवरनं टीम्स आहेत, कर्नाटका केरळमधनं टीम्स आहेत. आणि आता लॉमध्ये जर बघितलं तर नॅशनल लॉ स्कूल्स जे आहेत ते सुद्धा 2 ते 3 नॅशनल लॉ स्कूल सुद्धा आपल्या या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करते. आणि हे कॉम्पिटिशन 16 ते 19 तारखेपर्यंत चालणार आहे. 16 तारखेला इनॉग्रेशन आहे आणि इनॉग्रेशनमध्ये आपले जे 2 जजेस आहेत ते चीफ गेस्ट म्हणून ऑनरेबल मिस्टर जस्टिस ए के मेनन, हे फॉर्मर जज आहेत, हे रिटायर झालेले जज आहेत, आणि प्रोफेसर डॉक्टर दिलीप मुके व्हाईस चान्सलर आहेत ते महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी. 16 तारखेला 3 वाजता आपल्याकडे कार्यक्रमाला येणार आहे इनॉग्रेशनचा. आणि त्यांच्यासोबत आमचे प्रोफेसर डॉक्टर जे एम मलिकार्जुने या प्रिन्सिपल के एल ई लॉ कॉलेज आणि आमचे एस सी मेटगुड सर जे आमचे जी डी चेअरमॅन आहेत ते सुद्धा येतील.